नमस्कार, मी रेश्मा रामचंद्र. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या मासिकाला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या पहिल्या प्रकाशनातलं त्यांचं मनोगत मी वाचून दाखवते. जर या हिंदुस्तान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे असे निःसंशय म्हणता येईल. येथील सृष्टीपदार्थांची उपयुक्तता व विपुलता व त्याशी संलग्न असलेल्या अफाट जनसमूहात वसत असलेल्या दारिद्र्याची विषमता इतकी मनोवेधक आहे की तिच्याकडे असावधपणे देखील लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु या विषमतेकडे लक्ष जाते न जाते तोच या देशात वास्तव्य करणाऱ्या मानवात नांदत असलेली व उपरिनिर्दिष्ट धाकट्या बहिणीस लाजणारी ही थोरली विषमता दत्त म्हणून डोळ्यांपुढे लख उभी राहते. या हिंदी जनात वसणारी विषमता अनेक स्वरूपाची आहे. सर्वसाधारण असलेली कायिक व मानव कोटीच्या आद्यशास्त्राअन्वये उद्भवलेली विषमता येथेही आहेच. काळे गोरे, उंच ठेंगणे, नाकेले किंवा फेंदारलेले, तसेच आर्य अनार्य, गोंड खोंड, यावनी द्रविड, अरब व इराणी इत्यादी भेद काही ठिकाणी जागृत तर काही ठिकाणी शमित व काही ठिकाणी स्थित परंतु आहेतच. धार्मिक विषमता कायिक व मानव कोटीच्या शास्त्राअन्वये येणाऱ्या विषमतेपेक्षा प्रज्वलित स्थितीत आहे व केव्हा केव्हा ही धार्मिक विषमता विकोपास जाऊन तिच्या पायी रक्तपात सुद्धा होतो. हिंदू, पारसी, यहुदी, मुसलमान, ख्रिस्ती वगैरे धार्मिक विषमतेचे तट तर आहेतच, पण अधिक बारीक दृष्टीने पाहिल्यास हिंदू धर्मियात शिरलेल्या विषमतेचे स्वरूप जितके कल्पनातीत तितके ते निंदास्पदही आहे. हा मांग हा ब्राह्मण, हा शेणवी हा मराठा, हा महार हा चांभार, हा कायस्थ हा पारशी, हा कौरी हा वैश्य इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदू धर्माच्या पोकळीत समावेश होतो. एकधर्मीयत्वाच्या भावनेपेक्षा भिन्न जातीयत्वाची भावना किती खोल आहे हे हिंदूंना सांगणे नकोच. एखाद्या युरोपीय गृहस्थाने आपण कोण या प्रश्नास इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की समाधान होते, परंतु हिंदूंची मात्र तशी स्थिती नाही. मी हिंदू या उत्तराने कुणाचीच तृप्ती होत नाही. आपली जात काय हे सांगणे अगदीच गरजेचे असते. म्हणजे आपली विवक्षित माणुसकी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक हिंदूंना आपली विषमता पदोपदी उघडकीस आणावी लागते. हिंदू धर्मियात असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निंदास्पदही आहे. कारण विषमतेनुरूप होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शीलाला शोभण्यासारखे खासच नाही. हिंदू धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्च नीच भावनेने प्रेरित झालेल्या आहेत. हिंदू समाज हा एक मोठा मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्यात शिडी नाही आणि म्हणूनच एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे देखील. खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही, आणि वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाचीही प्राज्ञा होत नाही. उघड भाषेत बोलायचे म्हणजे जातीजातीत असलेल्या या उच्च नीच भावना गुणागुणाच्या पायावर झाल्या आहेत असे नाहीत. उच्च जातीत जन्मलेला मग तो कितीही अवगुणी असो तो उच्च म्हणायचा, आणि नीच जातीत जन्मलेला कितीही गुणी असला तरी तो नीचच. दुसरे असे की परस्परात रोटीबेटी व्यवहार होत नसल्याने दर एक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकट संबंधांची गोष्ट जरी बाजूला टाकली तरी परस्परातील बाह्य व्यवहार अनियंत्रित असा नाही. काहींचा व्यवहार दारापर्यंत तर काही जाती अस्पृश्य आहेत, म्हणजे या जातीतील माणसांचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसास विटाळ होतो. विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातींच्या लोकांचा क्वचितच व्यवहार होतो. रोटीबेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणात स्पृश्यास्पृश्य भावनेने इतकी भर टाकली आहे की या जाती नुसत्या हिंदू समाजात नसून समाजाबाहेरही आहे असे म्हणावे लागेल. या व्यवस्थेमुळे हिंदू धर्मीय ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात. तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की तिच्या पायी विविध जातींवर विविध परिणाम झालेले आहेत. सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गास आपण भूदेव आहोत असे वाटते.
सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे, आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन आपण मात्र राजरोसपणे बिनदिक्कत मेवा खात आहेत. त्यांनी काही करणी केली आहे म्हणावे तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्र म्हणजे आचार विचाराच्या प्रबल विरोधाचे कोडेच आहे. हे उदात्त विचार व अनुदार आचार यांची सांगड घालणारे धर्मशास्त्रकार झिंगले होते असेच वाटते, कारण सचेतन व तशीच अचेतन वस्तू ही सारी ईश्वराची रूपे आहेत असे उपदेशणाऱ्या तत्ववादियांच्या आचारात विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असणाऱ्यांचे लक्षण नाही. वेडेवाकडे कसेही असो पण या धर्मशास्त्राची छाप लोकांवर काही कमी नाही. आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण नाकुबूल करेल? विघातक धर्मभावनेच्या शृंखलेने जखडून घेऊन शत्रूस मित्र समजून त्यांच्या पायी इतरेजन लीन का झाले याचा उलगडा करायला फार दूर जायला नको. अज्ञानी लोकांकडून काहीही करवता येईल, आणि म्हणूनच ज्ञानसंचय प्रसार नव्हे ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माचे मोठे तत्व होऊन राहिलेले आहे. तिची महारकी मिळवण्याचे पातक इतरांनी करू नये असे बजावित असतानाही चोरून छापून ज्ञान मिळवून सज्ञान झाल्यावर पूर्वापार चालत आलेले आचार विचार सोडल्यास स्वच्छंदांनी लिहिलेले विघातक धर्मशास्त्र तलवारीच्या जोरावर अशा अधर्मीय ब्राह्मणेतरांच्या माथी मारल्याची उदाहरणे ब्राह्मणी आमदनीत काही कमी नाहीत. सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली हे निर्विवादच आहे, परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही, कारण शेती व्यापार उदीम अथवा नोकरी करून आपला चरितार्थ चालवणे त्यांना दुरापास्त नाही. पण या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम मात्र अतिघोर आहे. दौर्बल्य दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहवला असला हे खासच. दीर्घकाळ अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचत आहे. आहे ती स्थिती योग्य आहे यापेक्षा बरी स्थिती आपल्या नशिबात नाहीच अशा समजुतीचा विघातकपणा या पतितांच्या नजरेत आणण्यास ज्ञानासारखे दुसरे अंजन नाही. पण ते अजूनही मिरची मसाल्यासारखे विकत घ्यावे लागते आणि दारिद्र्यामुळे ते दुर्मिळ झाले आहे. कुठे कुठे तर विकत घेऊ गेले असता ते मिळतही नाही, कारण ज्ञानमंदिरात सर्वच अस्पृश्यांचा प्रवेश होतोच असेही नाही. दारिद्र्याची बोलवण करण्यास अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैसे मिळवण्यास हवी तेवढी संधी किंवा मोकळीकही नाही. व्यापार उदीम इत्यादी धंद्यात त्यांचा क्वचितच रिघाव होतो. नशीब आजमावून पाहायचे झाले तर कुठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागते. अशा या अस्पृश्य नव्हे तर बहिष्कृत लोकांस निश्चितपणे खितपत पडलेले पाहून 33 कोटी देवास नाही ते हिंदूंचे देव पण किमान अल्लास तरी कीव येत असेल. पण मनुष्यकोटीतील इतर प्राण्यांस त्यांच्याबद्दल बहुधा धिक्कारच उत्पन्न होईल, कारण माणुसकी देखील हिरावून नेली असता जे लोक ती जिंकण्याचा प्रयत्न करत नाहीत ती माणसे नसून जंतूच आहे असे म्हणावे लागेल. पण कोंडीत सापडलेल्या माणसांनी जंतूप्रमाणे राहिल्याशिवाय कसे चालेल असे म्हणणारे प्राप्तस्थितीप्रिय लोक बहिष्कृत समाजात नाहीत असे नाही. दारिद्र्यामुळे ज्ञान नाही, ज्ञान नाही त्यामुळे बल नाही. युक्तिवाद खरा, पण तो लढवणाऱ्याच्या माणुसकीला कमीपणा आणणारा आहे हे विसरता कामा नये. कोंडी फोडली तरच माणुसकी अशा माणुसकीचा संचार बहिष्कृत समाजात होत आहे हे सुचिन्हच म्हणायला हवे. प्रचलित हिंदू धर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधी अविवेकी व दुराग्रही जन जोपर्यंत या देशात वावरतात तोपर्यंत आपला समाज निकृष्ट स्थितीतच खितपत राहणार आहे, आणि याची जाणीव या बहिष्कृत समाजातील लोकांस आता बऱ्याच अंशी झालेली देखील आहे. तसेच परस्थ सरकारास आपल्या तंत्राप्रमाणे वागावे लागते याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितीविषयी वरिष्ठ हिंदूंकडून त्याचा गैरसमज कसा करण्यात येतो हे देखील त्यांना आता कळून चुकले आहे. जातीभेद आणि जातीमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या देशात खरे स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधीतर्फे राजकीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे.
राजकीय सत्ता मिळून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहणाऱ्यांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे ही त्यांच्यात उपजलेल्या जागृतीची साक्षच होय. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येते की यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रांना आमचा इतकाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौका आहे व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही पण मागाहून का होईना जलसमाधी घ्यावीच लागणार. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष नव्हे तरी अप्रत्यक्षपणे नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसानच होणार आहे यात अजिबात शंका नाही. आणि म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पडतमूर्खांचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली हेही सुदैवच म्हणावे लागेल. दिनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा होण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यांच्या अतिविकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करेल आणि ही उणीव भरून काढण्यासाठीच या पत्राचा जन्म आहे. खास अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करण्यासाठी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली आणि लयही पावली. हल्ली चालू असलेले बहिष्कृत भारत कसे बसे दिवस काढत आहे. परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंथ दाखवतील असे आश्वासन देताना ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशीही खात्री बाळगून हे स्वशय निवेदन मी आटोपते घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.